नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सहा जुलै दोन हजार बावीससाठीचं साठीचं निफ्टी व बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण सुरू करणार आहोत मात्र आजचा हा आपला दैनंदिन विश्लेषणाचा विसावा व्हिडिओ आहे आजपर्यंत आपण एकोणीस व्हिडिओ केलेले आहेत आणि हा जो चालू व्हिडिओ चा आहे हा वीस नंबरचा व्हिडिओ आहे आपल्यापैकी जे सदस्य नियमितपणे हे सर्व व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर त्याच्यावर करता, लाइक करता, आणी लाइक साथ, कमेंट करतात त्याला लाईक करतात आणि जे केवळ बघतात अशा सर्व सदस्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे कारण तुम्ही केलेल्या ज्या लाईक्स आहेत कमेंट्स आहेत ह्यामुळे रोजच्या रोज मला हे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते अर्थात नुसतं लाईक करू नका कमेंट करू नका तर त्याबरोबर आजचा व्हिडिओ बघत असताना आपण काल काय झालं तोसुद्धा व्हिडिओ बघा काल आपण काय विश्लेषण केलं होतं मी शक्यतो दोन ते तीन शक्यता त्याच्यामध्ये सांगत असतो आणि कशा पद्धतीनं उद्या ट्रेड होऊ शकेल ह्याची माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो अर्थात त्याचं सखोल विश्लेषण रोजच्या रोज सांगणं शक्य नसतं कारण मग तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ झाला की बघण्याचं प्रमाण ॲटोमॅटिकली कमी होतं त्यामुळे मी काय करतो की दोन ते तीन शक्यता सांगतो आणि आपण ते जर आ, काल काय सांगितलं होतं आणि आज काय घडलं हे जर बघितलं कारण काय असतं की कुणावरही डोळे मिटून विश्वास ठेवायचा नसतो मार्केटमध्ये आपल्याला अगदी युट्यूबवर बघितलं तरी सुद्धा खूप जण विश्लेषण करत असतात मात्र आपल्याला एखादा व्यक्ती योग्य पद्धतीनं विश्लेषण करतोय की नाही ह्याच्यासाठी पुरावाच उपलब्ध असतो आदल्या दिवशीचा व्हिडिओ जर तुम्ही पुन्हा एकदा बघितलात आणि जर पुन्हा आज काय मार्केटमध्ये झालं हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीनं विश्लेषण केलं पाहिजे आपण काल काय विश्लेषण केलं होतं आणि आज काय घडलं आणि उद्या काय घडेल हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आपण आता जास्त वेळ न घालवता डायरेक्टली ॲनालिसिसला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं आहे निफ्टीचा इंट्राडे चार्ट ओपन केलेला आहे पंधरा मिनटं ही आपली टाइम फ्रेम शकता काल आपण ज्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की सोळा हजार पर्यंत निफ्टी आता जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सोळा हजार पर्यंत जर निफ्टी जाणार असेल तर तिथे कोणत्या प्रकारची प्राइझॅक्शन घडेल ह्यावर आता पुढची वाटचाल अवलंबून आहे निफ्टीमध्ये अजून वर जाण्याची शक्यता आहे असं आपण कालच सांगितलेलं होतं आणि सोळा हजारला टच झाल्यानंतर एकदा तरी मार्केटमध्ये आपल्याला रिट्रेसमेंट होईल म्हणजे एकदा तरी पुन्हा सेलिंग होईल असं देखील आपण काल सांगितलेलं होतं तुम्ही आज जर बघितलं तर आज आपण ही एक महत्त्वाची रेंज दिलेली होती आज गॅपअप ओपन झालं गॅप जरी ओपन झालं असलं तरी खूप जास्त गॅप ओपन न झाल्यामुळे आपल्याला काय झालं साधारण एक पन्नास एक पॉईंटच्या आसपास गॅप झालं पन्नास ते साठ पॉईंट त्यानंतर आपल्याला एक जागा शिल्लक राहिली तुम्ही जर बघितलं तर हे जे आजचं ओपनिंग जे आहे ते साधारण पंधरा हजार नऊशेच्या आसपास ओपन झालेलं आहे नऊशे तेराच्या आसपास त्यामुळे काय झालं की आपल्याला सोळा हजारपर्यंतची जागा शिल्लक होती त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला तेजी बघायला मिळाली तुम्ही इथे चेक करू शकता ह्या आसपास अकरा वाजता काय झालं होतं सोळा हजारचा हाय बनला होता आणि त्यानंतर आपल्याला एक छोटसं रेड कॅन्डल बघायला मिळाले अर्थात काय केलं जातं की थोडंसं मार्केटमध्ये ट्रॅप केलं जातं तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की थोडंसं खाली आणलं पुन्हा वर न्यायचा प्रयत्न झाला अर्थात फार काही वर जाऊ शकलं नाही कारण काय असतं आपण एक बघत असतो की जी नॅचरल लेवल असते सपोर्ट किंवा रेझिस्टन्सची निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो की पंचवीस पॉईंटवर आणि पंचवीस पॉईंट खाली असं त्याच्यामध्ये आपल्याला एक बफर झोन ठेवावा लागतो कारण अगदी सोळा हजारला टच करेल आणि शार्प सोळा हजारवरनं लगेच खाली येईल असं होत नाही कदाचित काय होऊ शकतं पंचवीस पॉईंट खालनंच मागे फिरू शकतं म्हणजे पंधरा हजार नऊशे पंच्याहत्तर वरूनच मागे फिरू शकतं कधी कधी सोळा हजार एक दोन अशा आसपास जाऊन मागे फिरू शकतं कधी कधी सोळा हजार पंचवीस ला जाऊन मागे फिरू शकतं अर्थात आपण पंचवीस पॉइंट असं म्हणतोय आता ते एक्झॅक्टली पंचवीस पॉईंटच असतं असं नाही कधी सत्तावीस अठ्ठावीस होऊ शकतं कधी वीस बावीस होऊ शकतं मात्र साधारणपणे पंचवीस पॉइंटचं आपण काय ठेवतो बफर झोन ठेवतो आणि त्या पद्धतीनं आपण जर काम करत राहिलो तर आपल्याला काय होऊ शकतं मग आपल्याला आपलं झालेलं प्रॉफिट जे आहे ते नंतर लॉसमध्ये रूपांतरित होत नाही तर ह्या सर्व गोष्टी अर्थात आपण रोजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन शिकवण देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वर जायला चान्स आहे सोळा पर्यंत जाईल सोळा हजार नंतर एकदा थोडस सेलिंग होऊ शकतं आणि त्यानंतर काय प्राइस ऍक्शन होतीये त्यानंतर आपण ठरवणार आहोत की पुढे काय करायचं अर्थात काय झालं इथे एकदा सेलिंग झालं इथे थोडंसं सेलिंग व्हायचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र आपल्याला काय बघायला आलं की एक प्रॉपर रेड कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर त्याचा लो देखील तुटला तुम्ही इथे जर बघितलं तर ही जी अकरा वाजताची कॅन्डल होती त्याचा लो होता पंधरा हजार नऊशे एक्क्याऐंशी नंतरच्या कॅन्डलचा जो लो होता तो ब्याऐंशी होता म्हणजे इथे ह्या रेड कॅन्डलचा लो तुटला नाही इथे सुद्धा ह्या रेड कॅन्डलचा लो तुटला नाही मात्र इथे ह्या रेड कॅन्डलचा लो तुटला आणि त्यानंतर एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आता आपण जे प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत अर्थात मला प्रीमियम ग्रुपवर आता इथून पुढे आपण हळूहळू रेग्युलर जास्त व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आहे काय की हे दोन दोन व्हिडिओ बनवणं थोडंसं टाईमचा विचार करता थोडं अवघड आहे ह्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये त्यांना एम पॅटर्न व्यवस्थित शिकवलेलं आहे आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एम पॅटर्न बनलेला बघायला मिळाला इथून वर गेलं खाली आलं पुन्हा वर गेलं आणि पुन्हा खाली आलं हा जो एम पॅटर्न बघायला मिळाला आणि त्यानंतर आपल्याला एक चांगलं सेलिंग बघायला मिळालं अर्थात इथे कुठेही नंतर अशी ऍक्शन झाली नाही की मार्केटमध्ये स्टेबल झालं आणि पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला मात्र काल आपण सांगितलेलं जे विश्लेषण होतं सोळा हजारपर्यंत जाईल आणि त्यानंतर एकदा सेलिंग येईल हे तंतोतंत आपल्याला आज बघायला मिळालं आता उद्या काय होऊ शकतं ह्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण काय करूया हे सगळं जे आपण आतापर्यंत काढलेल्या ज्या लाईन्स आहेत हे आता काढून टाकूया आणि मी तुम्हाला आता नव्यानं काही लाईन्स त्याच्यामध्ये काढून दाखवणार आहे आता आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर त्या लाईन्सला आपण हे करतोय आजच्या दिवसाचा जो आपला लो आहे ती आपल्यासाठी आता एक महत्त्वाची लाईन असणार आहे त्यामुळे त्याला मी थोडंसं हायलाईट केलं आहे त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की इथे थोडंसं आपल्याला थांबण्याचा प्रयत्न झाला आहे मग ही जी लेवल आहे ह्या लेवलला सुद्धा मी आ, मार्क केलेलं आहे आता आपल्यासाठी काय होईल ह्या दोन लेवल ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि खालच्या बाजूला बघायला गेलं तर पंधरा हजार सातशे पंच्याऐंशीची ची लेवल आहे वरच्या बाजूला बघायला गेलं तर पंधरा हजार आठशे अठ्ठ्याहत्तरची लेवल आहे आपण असं समजूया की साधारण ही शंभर पॉइंटची त्याच्यामध्ये आपल्याला एक रेंज तयार झालेली आहे आता ओपन होताना मार्केट जर समजा इथे ओपन झालं ह्या लेवलच्या मध्ये कुठेही ओपन झालं अर्थात आता तुम्हाला दरवेळेला पन्नास पॉइंटची हे माहिती आहे त्यामुळे आपण इथे बघायला गेलं सातशे पंच्याहत्तर त्यानंतर आठशे पंचवीसच्या आसपास आपण बघितलं तर इथे एक पन्नास पॉइंटची रेंज आपल्यासाठी तयार होऊ शकते मी साधारण अंदाजे आता ही लेवल मी इथे काढून दाखवतोय तुम्हाला तर अंदाजे काढली आहे ही लेवल तर ही लेवल जर तुम्ही थोडीशी आपण इकडे सरकूया म्हणजे उद्या सुद्धा त्याचं विश्लेषण करताना उपयोग होऊ शकेल तर ही मिड पॉईंट काढली अर्थात ही अंदाजे काढलेली आहे तुम्ही एक्झॅक्ट काढून बघू शकता तर जर समजा इथे खाली ओपन झालं आणि खालची लेवल तुटत असेल तर मात्र आता काय होऊ शकतं मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं असं होत असताना आपल्याला ही जी लेवल आहे ही महत्वाची लेवल आहे आता आपण काय करूया तर त्याला आपण नॉर्मल करूया तर खाली येत असताना सातशे पस्तीस पर्यंत येऊ शकतं त्याच्यानंतर खाली जात असताना आपल्याला पुढची लेवल जी येईल ती सहाशे बासष्टची येऊ शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला महत्वाच्या लेवल जे आहेत ते आपण बघू शकतोय आता काय होईल ओपन कुठे होतंय जर समजा इथे ओपन झालं आणि खाली येत असेल तर मग आपल्याला काय होईल मग खाली येत असताना ही सहाशे पन्नास पर्यंतची जी लेवल आहे इथपर्यंत आपल्याला आलेलं बघायला मिळेल मात्र जर गॅपडाऊन ओपन झालं तर कदाचित काय होईल सहाशे पर्यंत किंवा पाचशे पन्नास पर्यंत सुद्धा खाली आलेलं आपल्याला बघायला मिळू शकतं जिथे ओपन होते अंदाजे अंतर किती कवर होऊ शकतं हे आपल्याला एक थोडंसं अनुभवावरनं ओळखता आलं पाहिजे वर ओपन झालं तर कदाचित सहाशे पन्नासपर्यंत येईल थोडं आणखीन खाली ओपन झालं तर कदाचित पाचशे पन्नासपर्यंत येईल खूपच जास्त खाली ओपन झालं तर पाचशेपर्यंत आपल्याला पंधरा हजार पाचशेपर्यंत निपटी खाली येताना बघायला मिळू शकतं अर्थात उद्या जर गॅपअप ओपन झालं कारण काय आहे सोळा हजारची लेवल बरेच दिवसानंतर पहिल्यांदा टच झाली आहे जर समजा उद्या अप ओपन झालं तर मग काय होईल तर मग थोडंसं आपल्याला पुन्हा एकदा ह्याच रेंजमध्ये पुन्हा सोळा हजारच्या रेंजमध्येच आपल्याला साईडवेज जाताना बघायला मिळू शकतं मात्र ही जर आठशे अठ्ठ्याहत्तरची लेवल ब्रेक झाली तर मग वर जात असताना आपल्याला काय करावं लागेल आपल्याला माहिती आप आप आहे, 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 आहे छोटे छोटे टार्गेट आपल्याला ठेवायचे आठशे पंचाहत्तरच्या वर ओपन क्लोज झालं आणि त्याचा हाय तुटला तर मग आपल्याला नऊशे आहे नऊशे पंचवीस आहे नऊशे पन्नास आहे नऊशे पंच्याहत्तर आहे अशा पद्धतीनं छोटी छोटी टार्गेट आपण किंवा आपण काय करू शकतो स्टॉप लॉस हळूहळू ट्रेल करू शकतो अर्थात सध्या मी ट्रेड कसा करावा यावर जास्त फोकस करत नाही आहे अनालिसिस कसं करावं ह्यावर फोकस करतोय जे नियमित जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघतील मी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे की पुढच्या काही दिवसानंतर मग ट्रेड कसा करायचा एंट्री कुठे घ्यायची कधी घ्यायची आणि त्याला स्टॉप लॉस कसा लावायचा स्टॉप लॉस नंतर ट्रेल कसा करायचा टार्गेट कसं मिळवायचं ह्या सर्व गोष्टी आपल्याला आता हळूहळू येत्या काळामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुन्हा एकदा काय होऊ शकतं जर समजा थोडसं गॅप ओपन झालं आणि ही लेवल तुटली तर पुन्हा आपण जे काढलंय ते अल्टिमेट टार्गेट साधारणपणे सोळा हजार सोळा हजार पंचवीस पर्यंत आपल्याला मिळू शकतं मात्र उद्याचा दिवस काय होतंय उद्या जर समजा वरच्या दिशेनं राहिलं तर थोडंसं साईडवेज ते थोडासा बाउन्स आपल्याला बघायला मिळेल मात्र खाली जात असेल तर आता पुन्हा एकदा काय होऊ शकतं जसं आपण आज दुपारी बघितलं अशाच प्रकारची एक मोठी मुवमेंटसुद्धा बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण जाऊया बँक निफ्टीचं अॅनालिसिस करायला बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे एक शक्यता सांगितलेली होती की आता आपण अगदी चौतीस हजारच्या जवळ आलोय इथे जी आपण हाय बनवला हा चौतीस हजारच्या जवळ आहे त्यामुळे इथे कुठेतरी ओपन होणं आपल्याला अवघड वाटतंय आहे चौतीस हजारच्या वरच जर ओपन झालं तर आपल्याला काय होईल अशी एक शक्यता कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती मुद्दाम तो व्हिडिओ बघा कारण त्याच्यामध्ये सांगितलेली जी शक्यता होती ती तंतोतंत बरोबर झाली आहे आपण काय सांगितलंय जर गॅपअप ओपन झालं तर चौतीस हजार तीनशे पर्यंत जाऊ शकतं ज्यांना विश्वास बसत नसेल त्यांनी कालचा व्हिडिओ मुद्दाम एकदा चेक करा चौतीस हजार ही लेवल आपण सांगितलेली होती चौतीस हजार तीनशेच्या आसपासच तुम्ही जर बघितलत तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे हाय जो बघितला तो तीनशे पन्नासपर्यंत गेलेला होता नेहमी लक्षात ठेवायचं तीनशे पन्नास तीनशे साठपर्यंत बँक निफ्टीसाठी जो बफर झोन असतो तो पन्नास पॉईंटचा असतो साठी आपण तो पंचवीस पॉईंटचा ठेवतो जेव्हा आपण असं म्हणतो की तीनशे पन तीनशे लेवल तेव्हा वरच्या बाजूला तो तीनशे पन्नासपर्यंतही जाऊ शकतो किंवा खालच्या बाजूला दोनशे सुद्धा येऊ शकतो तो ह्या रेंज मध्ये कुठेतरी जात अगदी पिन पॉइंटनं आपण सांगू शकत नाही की मार्केट इथे गेल्यावरच युटर्न घेईल पण आपण जो अंदाज सांगितलेला होता की गॅपअप झाला आणि वर जात असेल तर मग मात्र पंधरा सॉरी चौतीस हजार तीनशेची लेवल आपल्याला बघायला मिळू शकते आणि तिथे आपल्याला सेलिंग होईल एकदा आणि मग काय प्राइस ॲक्शन होतीये तुम्ही बघू शकता इथे प्राइस ॲक्शन आपल्याला क्लिअर कट दिसते की खालच्या दिशेनंच जाते कुठेही मार्केट स्टेबल व्हायचा थांबायचा प्रयत्न केलेला नाही त्यामुळे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की ज्या पद्धतीने सांगितलं होतं चौतीस हजार तीनशेला ला गेल्यावर एकदा सेलिंग होऊ शकतं खूप मोठा म्हणजे जात असताना वर जात असताना सुद्धा चांगला ट्रेड मिळाला खाली येत असताना सुद्धा आपल्याला चांगला ट्रेड इथे बघायला मिळाला आता उद्या काय होऊ शकतं ह्याचं विश्लेषण करत असताना आपल्याला ह्या सर्व लाईन ज्या आहेत या आपण एकदा काढून टाकू आणि उद्यासाठी नवीन लाईन्स काढूया तर जसं आपण तिथे केलं आजचा जो लो आहे तो आता आपल्याला महत्वाचा झालेला आहे त्याच्यासाठी आपण थोडीशी डार्क लाईन काढतोय आणि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे थोडंसं स्टेबल व्हायचा प्रयत्न करत होता थोडंसं आपल्याला कन्फ्युजन झालं होतं किंवा ज्यांनी सेलिंग केलं साधारणपणे काय आहे ही जी गॅप आहे याच्यामध्ये लोकांना खाली येत असताना काय होतं गॅपला रिस्पेक्ट होतो पण जास्त मोठा रिस्पेक्ट होत नाही तर त्याच्यामुळे काय झालं की इथे आपल्याला थोडेसे हे बघायला मिळालं म्हणजे कन्फ्युजन बघायला मिळालं वर खाली आणि पुन्हा एकदा इथनं मोठं सेलिंग कंटिन्यू झालेलं आहे त्यामुळे आता पुढची आपल्याला जर हे काढायची असेल लेवल तर हीच काढावी लागेल आता तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला जर तुम्ही लेवल बघितलीत तर तुम्हाला तेहतीस हजार सातशे सत्तावन्न म्हणजे तेहतीस हजार सातशे पन्नास ठेवूया वरच्या बाजूला बघितलीत तर चौतीस हजार सत्तावन्न दिसते म्हणजे चौतीस हजार पन्नासची ची लेवल ठेवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आता तेहत्तीस हजार सातशे पन्नास ते चौतीस हजार पन्नास अशी लेवल आपल्याला मिळालेली आहे म्हणजे तीनशे पॉईंटची आपल्याला लेव्हल ह्याच्यामध्ये बघायला मिळते आपण आता तीनशे पॉईंटची लेवल आहे त्यामुळे दीडशे पॉईंट वर बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तेहतीस हजार नऊशेच्या आसपास आपल्याला एक सेंटर पॉइंट घ्यायचा आहे ओके तेहतीस हजार नऊशेच्या आसपास आपल्याला एक सेंटर पॉईंट बघायचा आहे तर अ... ओपनिंग आता कुठे होतंय सारखच आपल्याला इथेही विश्लेषण करावं लागेल कारण निफ्टी अँड बँक निफ्टीचे चार्ट सारखेच आहेत जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं आता तुम्ही इथे बघू शकता की पूर्वी आपल्याला इथे मार्केटमध्ये एक साईडवेज मुवमेंट झालेली होती मी आता काय करतोय इथे तुम्ही बघू शकता एक रेंज दाखवतो नंतर ह्या लाईन्स काढून टाकीन यातली एखादीच लाईन लाइन ठेवेन तुम्ही इथे चेक करू शकता की ह्या रेंजमध्ये थांबलेलं होतं था आणि मग ब्रेकआउट दिलेला होता आता आपल्याला काय होईल आता खाली येत असताना ही लेवल जर तुटली तर काय होईल आणखीन म्हणजे ही लो आणि हाय याच्यामध्ये फार फरक नाही आहे आपण बघू शकतो ते सातशे सत्तावन्न पन्नास पॉईंटचाच फरक आहे म्हणजे हाय हा जो पॉईंट आहे इथे आपल्याला सपोर्ट म्हणून ही काम करेल असं आत्ता चित्र दिसतंय आज तरी आपल्याला इथपर्यंतच येऊन मार्केट थांबलं आहे बँक निफ्टी थांबले म्हणजे हा सपोर्ट झोन आहे असं आपण म्हणू शकतो मात्र ह्याच्या खाली गेलं सातशेच्या खाली जेव्हा जायला लागेल त्यावेळेला आपल्याला काय होऊ शकतं तेहतीस सातशेनंतर तेहत्तीस सहाशे तेहतीस पाचशे तेहतीस चारशे पर्यंत सुद्धा आपल्याला बँक निफ्टी मध्ये खालच्या दिशेनं मुवमेंट होताना बघायला मिळू शकते अर्थात त्याच्यासाठी ओपनिंग कुठे व्हायला पाहिजे इथे कुठेतरी तेहतीस नऊशेच्या खाली ह्या आजच्या क्लोजिंगच्या जवळपास कुठेतरी जर ओपनिंग झालं तर तितकं आपल्याला खाली जाताना बघायला मिळू शकतं मात्र जर ओपनिंग ह्या तेहतीस नऊशेच्या वर झालं तर पुन्हा काय होईल पुन्हा इथे थोडंसं साईडवेज राहण्याची शक्यता आहे आणि पुन्हा मग चौतीस दोनशे चौतीस तीनशेपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला साईडवेज मुवमेंट हळूहळू होताना बघायला मिळू शकते मात्र आजचं जे सेलिंग झालं आहे हे थोडंसं माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त झालेलं आहे निफ्टी असू दे किंवा बँक निफ्टी असू दे त्यामुळे माझी अशी अपेक्षा होती की निफ्टीमध्ये सुद्धा सोळा हजार वरणं थोडंसं खाली यावं म्हणजे साधारण नऊशे आठशे पंच्याहत्तरपर्यंत येऊन मग पुन्हा वर जावं अशी माझी अपेक्षा होती मात्र तिथेसुद्धा खाली आलं आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा चौतीस तीनशे वरनं माझी अपेक्षा होती की साधारणपणे खाली येऊन चौतीस हजार चौ तेहतीस नऊशे इथून पुन्हा एकदा वर जावं पण मात्र तसं आज काही चित्र दिसलेलं नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं सा आता सावध राहायला पाहिजे मार्केटचं जे मार्केट क्लोजिंग असतं हे प्रोफेशनल्स करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आता सावध राहायला पाहिजे उद्या कदाचित खालच्या दिशेनं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे उद्या काय होतं ते आपल्याला बघितल्यानंतर मग एक्सपायरी कशी होईल हा आपल्याला उद्या एक इंटरेस्टिंग विषय असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ बघितला असाल तर उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपल्याला विश्लेषणामध्ये इथेच थांबायचं आहे जर हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण मागचे वीस व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये केलेलं विश्लेषण तुम्हाला आवडत असेल तर नक्की ह्या सर्व व्हिडिओना लाईक करा हे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करा आणि मला सांगा आणखीन काय सुधारणा हवी आहे हे देखील तुम्ही सांगू शकता योग्य सूचनांचं नक्कीच पालन करण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही अजूनपर्यंत शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतो धन्यवाद